नुस्ती कल्पना करा की तुम्ही जराही न थांबता सतत चोवीस तास काम करत आहात आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील तसंच कुठलाही ब्रेक न घेता किंवा आराम न करता काम करत आहात हे एखाद्या भयंकर स्वप्नासारखं वाटतं हो ना असा कोणीही आहे का की जो खरोखर कुठल्याही प्रकारचा आराम न करता एवढे खडतर आणि सतत काम करू शकेल हे तर अजिबातच शक्य नाही पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीरामध्ये असे एक इंद्रिय आहे ज्याला खरोखर आरामाची अजिबात गरज लागत नाही तो अखंड काम करत असतो तुम्हाला बहुधा समजलं असेल की मी हृदयाविषयी बोलत आहे आपलं हृदय हे पंपिंग करणाऱ्या इंद्रियाप्रमाणे काम करतं आणि रक्त सतत शरीरामध्ये वाहत राहील याची काळजी घेतं आणि लक्षात ठेवा रक्ताचे फिल्टरिंग आणि शुद्धीकरण यासाठी हृदय जबाबदार नसतं ते फक्त रक्त पंप करणारं इंद्रिय आहे अशा या विलक्षण आणि दीर्घोद्योगी ऑर्गनविषयी आपण आता अधिक सविस्तर बोलू आता हृदयाविषयी काही समजून घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतं तुम्ही एक गोष्ट चांगली समजून घ्यावी आपण जेव्हा हृदयाकडे पाहतो तेव्हा ज्या व्यक्तीचे ते, व्यक्ती ते हृदय आहेत त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आपण ते पाहतो म्हणून जर आपण ह्या व्यक्तीच्या हृदयाकडे पाहत असू तर ही त्याची उजवी बाजू असेल आणि ही डावी बाजू असेल आपण त्या व्यक्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडे बघत असतो त्याच्या रचनेपासून सुरुवात करूया हृदयाचा आकार हा काहीसा शंखूसारखा म्हणजे कोनिकल असतो आणि ते जरासे डावीकडे झुकलेले आढळते प्रौढ माणसाच्या हृदयाचं वजन किती असतं तुम्हाला माहीत आहे का जरा अंदाज लावून बघा प्रौढ माणसाच्या हृदयाचं सरासरी वजन साधारणपणे दोनशे पन्नास ग्राम ते तीनशे पन्नास ग्राम याच्या दरम्यान असतं आणि त्याच्या आकाराचं काय तुम्हाला तुमच्या हृदयाचा तुलनात्मक आकार जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या हाताच्या बंद मुठीकडे बघा कारण हृदयाचा आकार हा बराचसा आपल्या बंद केलेल्या मुठीसारखा असतो आपल्याला हृदयाची रचना वजन आणि आकार या गोष्टींची तर माहिती झालेली आहे तर मग आता त्याची अंतर्गत रचना कशी आहे ते पाहूया त्यासाठी आपल्याला त्याचा उभा छेद म्हणजेच व्हर्टिकल सेक्शन पाहायला हवं ते ह्या अशा प्रकारे दिसेल जसं आपण इथे पाहत आहोत सगळ्यात प्रथम म्हणजे सेप्टम नावाच्या या मस्क्युलर वॉलने हृदयाची उजवी बाजू डाव्या बाजूपासून वेगळी केलेली आहे यामुळे हे निश्चित केलं जातं की ऑक्सिजनयुक्त रक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त हे दोन्ही पूर्णपणे वेगळे राहतील मग आपल्याला असं म्हणायचं आहे का की ऑक्सिजनयुक्त रक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त हे दोन्ही पूर्णपणे वेगळ्या अशा दोन कप्प्यांमध्ये हाताळलं जातं अर्थातच होय हृदयाची उजवी बाजू ऑक्सिजन विरहित रक्त हाताळते तर डावी बाजू फक्त ऑक्सिजनयुक्त रक्त हाताळते कप्प्यांची ही वेगवेगळी रचना ह्या सेप्टममुळे शक्य होते आता याच्याबरोबरच आपण हे पाहू शकतो का की उजव्या आणि डाव्या कप्प्यांचे खालचे आणि वरचे असे देखील भाग केलेले आहेत होय अशा तऱ्हेची हृदयाची मूळ रचना असते जिला आपण सहसा चार कप्प्यांची रचना असं संबोधतो खरं आहे माणसाच्या हृदयामध्ये चार कप्पे असतात जसं आपण इथे पाहतोय तसं आपण सोप्या भाषेत त्याची व्याख्या करूया आपण ह्याला वरचा उजवा कप्पा म्हणूया कारण की तो वरच्या उजव्या भागामध्ये आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याकडे बाकीचे कप्पे आहेत ते म्हणजे खालचा उजवा कप्पा वरचा डावा कप्पा आणि खालचा डावा कप्पा आता त्यांना शास्त्रीय दृष्ट्या देखील संबोधणं आवश्यक आहे ना होय प्रत्येक कप्प्याला एक नाव दिलेलं आहे वरच्या कप्प्यांना एट्रिया म्हणतात तर खालच्या कप्प्यांना व्हेंट्रिकल असं संबोधलं जातं एट्रिया म्हणजे एट्रियमचे अनेक वचन तर अशा प्रकारे आपल्याला चार कप्पे मिळाले ते म्हणजे अनुक्रमे राईट एट्रियम राईट व्हेंट्रिकल लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मी पुन्हा एकदा लगेच बोलून दाखवते राइट एट्रियम राईट वेंट्रिकल लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल आता या चार कप्प्यांपैकी वरच्या बाजूला असलेल्या एट्रिया ही रक्त प्राप्त करणारी केंद्र म्हणजेच रिसिव्हिंग सेंटर्स आहेत तर खालच्या बाजूला असलेल्या व्हेंट्रिकल्स ही रक्ताचे वितरण करणारी केंद्र म्हणजेच डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स आहेत एट्रिया रक्त प्राप्त करतात आणि वेंट्रिकल्स रक्ताचे वितरण करतात एक सेकंद थांबा वास्तविक यामुळे प्रत्येक कप्प्याची भूमिका समजून घेणं आपल्याला सोपं झालं कारण आपल्याला आता समजलं की हृदयाची उजवी बाजू ऑक्सिजनविरहित रक्त हाताळते तर डावी बाजू ऑक्सिजन युक्त रक्त हाताळते तर मग आपण असं म्हणू शकतो का की राईट एट्रियम म्हणजे ऑक्सिजन विरहित रक्त प्राप्त करणारा कप्पा आहे म्हणून होय अगदी त्याच प्रकारे राईट व्हेंट्रिकल म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वितरण करणारा कप्पा आहे लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांचे कार्य काय आहेत याविषयी तुम्हाला काही तर्क करता येऊ शकेल का लेफ्ट एट्रियम ऑक्सिजन युक्त रक्त प्राप्त करतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ऑक्सिजन युक्त रक्ताचे वितरण करतं अशा प्रकारे हृदयाने आपल्या वेगवेगळ्या चेंबर्सना त्यांच्या संबंधित जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत तर हे झालं हृदयाच्या अंतर्गत रचनेविषयी याच व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण हृदयाच्या कार्य करण्याच्या यंत्रणेविषयी चर्चा करूया